त्याच्या प्रजेचं खूप चांगल्या पद्धतीने व्यवस्थित नियोजन करत असतो, प्रजेला सगळ्यात वेगळ्या पद्धतीने तो सगळं हँडल करत असतो आणि त्याला वाटत असतं की खूप छान आहे हे सगळं आणि व्यवस्थित सगळं चाललंय. पण एक दिवस अचानक त्या राज्याच्या शेजारचा राजा त्याच्यावर अटॅक करतो. ज्यावेळी तो अटॅक करतो त्यावेळी त्याच्या लक्षात येतं की अरे आपलं सैन्य त्याच्यापेक्षा निंबच आहे. तो प्रधानाला बोलवतो, सेनापतीला बोलवतो आणि त्यांना सांगतो की अरे असा असा अटॅक तर झाला, आता आपण काय ऍक्शन घेतली पाहिजे, आपलं काय काय मार्ग काढला पाहिजे. आपलं सेनापती म्हणतो महाराज जी आपल्याकडं निम्मच सैनिक आहे, त्यामुळे आपण हरण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे मला वाटतं की आपण सरेंडर व्हावं. राजाला वाटतं की जर मी सरेंडर झालो तर तो राजा दुसरा आहे तो फार क्रूर आहे, माझ्या प्रजेचं फार नुकसान करेल. पण तो प्रधानाला विचारतो प्रधानजी काय करायला पाहिजे, तर प्रधानजी म्हणतात ठीक आहे बघू आपण काय करायचंय. तो धार्मिक असतो राजा, त्यामुळे ते म्हणतात की चला आपण साधूजी साधू महाराजांकडे जाऊ. सेनापती असा काही फारसा धार्मिक नसतो, तो म्हणतो की तुम्ही दोघं जाऊन या बघू आपण काय करायचं. आणि ते साधू महाराजांकडे जातात, साधू महाराजाला म्हणतात की साधू महाराज असं असं झालंय शेजारच्यांनी अटॅक केलाय, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा की आम्ही यामध्ये काय मार्ग काढू शकतो. ते म्हणतात की सेनापती आहेत ना, सेनापती करतील सगळं. तर ते म्हणतो की नाही, सेनापती जे आहेत ते म्हणतायत की आपली संख्या निम्म्यानीच आहे आणि आपण हरणार आहोत तर आपण सरेंडर होऊ. मग साधू महाराज सांगतात की तुम्ही पहिला त्या सेनापतीला जेलमध्ये टाका. राजा चक्रावून जातो, तो म्हणतो की अरे जेलमध्ये त्याला टाकलं तर मग कसं काय होणार आपलं, मग तुम्ही म्हणताय तसंही करू आपण जेलमध्ये टाकू. पण मग सेनापती आत्ता कोण, तुम्ही म्हणताय तसं युद्ध करू पण मग सेनापती कोण. तर ते म्हणतात की मी आहे की सेनापती. आता तर राजा अजून चक्रावतो, म्हणतो अरे हा साधू महाराज हा सेनापती झाला तर कसं काय होणार. पण पूर्ण सरेंडरनेस असायचा त्यांचा, आपल्या आयुष्यात पण आपला सरेंडरनेस असला पाहिजे. म्हणजे आपण बघा आठवत असेल आपण आपल्या शिक्षकांच्या बाबतीत सरेंडरनेसची भावना आपली होती म्हणूनच आपण त्यांच्याकडनं खूप काही शिकू शकलो. जर सरेंडर नसतो असतो तर आपण बऱ्याच गोष्टी शिकल्या नसत्या. ते सरेंडरनेसची भावना होती त्यामुळे ते म्हणतात ठीक आहे तुम्ही सेनापती तर ठीक आहे हरकत नाही. सेनापती होतात साधू महाराज आणि त्या नवीन सेनापती बरोबर सैन्य पुढे निघतं. थोडं पुढे गेल्यानंतर अंधार पडायला चालू झालेला असतो, त्यामुळे सेनापती म्हणतात की इथं एक मंदिर आहे डोंगरावर, मी वर डोंगरावर जाऊन येतो आणि त्या डोंगरावरच्या देवाला विचारतो की आम्ही ह्या याच्यामध्ये जिंकणार आहोत का, ह्या युद्धामध्ये आम्ही जिंकणार आहोत का हे मी विचारून येतो. आता सैनिक म्हणतात की अहो तिथं एक दगडाची मूर्ती ती काय सांगणार आपल्याला. पण ते म्हणतात नाही माझ्याकडे दिव्य शक्ती आहे आणि मी त्यांना जाऊन विचारून येतो, ते जे सांगतील त्यानुसार आपलं नक्की होणार आहे. मग ठीक आहे म्हणतात. मग साधू महाराज जे आता नवीन झालेले सेनापती आहेत वर जातात आणि वर जाऊन खाली येतात आणि खाली आल्यावर सांगतात की त्यांनी सांगितलंय देवाने असं सांगितलंय की आजची रात्र तुम्ही इथंच थांबायची आणि उद्या सकाळी युद्धाला जायचंय आणि जर आज संध्याकाळी त्या डोंगरावर उजेड दिसला तुम्हाला तर मात्र तुम्ही युद्ध 100% जिंकणार आहात आणि तुम्ही ते 100% जिंकलेले युद्ध नक्कीच त्यामुळे तुमच्या देशावर तुमच्या राज्यावर आलेला जो आघात आहे तो निघून जाईल. आता सगळे वाट बघत बसतात की ते डोंगरावर उजेड प्रकाश दिसतोय की नाही ह्या साईड आणि हळूहळू हळू अंधार पडायला लागतो. अंधार पडल्यानंतर त्यांना तिथं उजेड दिसतो आणि मग सगळे जल्लोष करतात की हे आपण आता युद्ध जिंकणार आणि जोर जोरात जल्लोष करतात आणि जल्लोष केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते युद्धावर जातात आणि दुसऱ्या दिवशी ते युद्ध जिंकून येतात. आता जिंकून आल्यावर परत त्याच मार्गाने येतात आणि त्या मार्गाने आल्यावर त्या डोंगरापाशी थांबतात. त्या डोंगरापाशी थांबल्यावर सगळे सैनिक म्हणतात नवीन सेनापतींना की आपण छान पैकी एवढं मस्त केलंय ते ह्या मंदिरामुळेच केलंय, तर देवामुळे केलंय तर चला त्यांचा आशीर्वाद घेऊ. तर साधू महाराज म्हणतात की आता तिकडे जायची आपली आवश्यकता नाही. का आवश्यकता नाहीये, तर आवश्यकता यामुळे नाहीये की तिथं वर गेल्यानंतर मीच तिथं दिवा लावून आलो होतो आणि अंधार पडल्यावर आपोआपच दिवा लागणार. म्हणजे थोडक्यात काय मला ह्यातनं हेच फक्त तुम्हाला सांगायचंय की जी काही शक्ती आहे ती तुमच्यामध्ये आहे. तुम्हाला एकदम कॉन्फिडन्स आला की मी माझ्या आयुष्यात 100% प्रगती करू शकतो तर मी 100% करू शकतो. इथं बऱ्याच जणांना असं वाटत असेल की अरे मी प्रगती करू शकत नाही, माझे काही मित्र पुढे गेलेत काही मागे आहेत, तर तसं काही नसतं.
माझ्या मध्ये स्वतःमध्ये ती दिव्य शक्ती आहे आणि त्या दिव्य शक्तीचा आपण सगळ्यांनी वापर करायचा आहे आणि तो वापर केला तर आपण नक्की पुढे जाऊ. एवढं सांगून थांबतो.